मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नैना विरोधातील शेतकऱ्यांची उपोषण मागे. नैना विरोधात पनवेलमध्ये 10 दिवस उपोषण सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून आणि अधिवेशन झाल्यानंतर पालकमंत्री बैठक घेणार असल्याचे पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितल्याने उपोषण मागे घेण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हातून नारळ पाणी पिऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी नैना प्रकल्पाचा विचार करून समजून घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारचा असेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. परंतु न्याय न मिळाल्यास उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. आदरणीय जयंत भाई पाटील, आदरणीय अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काल चर्चा करण्यात आली या उपोषणाच्या बाबतीत. त्या चर्चेअंती असं ठरलं, सन्माननीय पालकमंत्री यांनी असं सांगण्यात आलं की लवकरात लवकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत या प्रकल्पाच्या बाबतीत ठोस निर्णय घेऊन हा प्रकल्प समजावून घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासित करण्यात आलेलं आहे. हा नैना बाधित ही जी 95 गावं आहेत, या 95 गावातील शेतकऱ्यांनी अनिल ढवळे आणि त्यांच्या सहकार्याच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाचा हे आंदोलन सुरू केलेलं आहे. या आमरण उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. हे आमरण उपोषण झाल्यानंतर सुरू केल्यानंतर या आमरण उपोषणाला मिळणारा वाढता पाठिंबा, जनतेचा मिळणारा पाठिंबा, विविध समाज संघटनांचा, राजकीय संघटनांचा मिळणारा पाठिंबा पाहता शिडकोला याची दखल घ्यावी लागली आणि शिडकोनं या आंदोलकांबरोबर चर्चा केली. त्याचप्रमाणे याच रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असलेले विधान परिषदेचे सदस्य जयंतभाई पाटील यांनी विधान परिषदेमध्ये एक अल्पसूचना मांडली आणि त्यावर चर्चा घडवून आणली. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.